पुण्यातील विराज परदेशी आणि अजिंक्य बलकवडे या तरुणांनी किर्गिस्तानमध्ये झालेल्या मॉडर्न पेंटथलॉनमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून देत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेंटथलॉनमध्ये मेडल पटकावणारे ते पहिले भारतीय ठरलेत. तलवारबाजी, जलतरण, अश्वरोहण, धावणे आणि नेमबाजी अशा 5 खेळांचा मिलाफ असणारा पेंटॅथलॉन हा खेळ देशामध्ये तसा नवीनच. मात्र तरीही पुण्याच्या विराज आणि अजिंक्य या तरुणांनी या खेळात चमकदार कामगिरी केली आहे. किर्गिस्तानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये जगभरातील 12 देश सहभागी झाले होते. यामध्ये कौतुकास्पद कामगिरी करत या दोघांनी ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. टीममध्ये ट्रेनिंग वगैरे करावी लागले आम्हाला सगळे. टीम जर नसती तर मेडल नसतं आलं यावेळेस. इंडिव्हिज्युअल मेडलला थोडंसं वेळ लागणार आहे इंडियाला, अजून मेहनत करावी लागणार आहे. तरी पहिलंच मेडल होतं इंडियाचं, सो टीमने पहिल्यांदा केलं यावेळेस. आणि आता नेक्स्ट टार्गेट एशियन गेम्स आहेत जे पुढच्या वर्षी होणार आहेत, तर तेच त्याचीच प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. 5 खेळांचा मिलाफ असणाऱ्या पेंटॅथलॉनमध्ये प्रावीण्य मिळवणं तसं जिकरीचंच. एकाच वेळी अनेक खेळांच्या सरावासोबतच स्वतःच्या फिटनेसकडेही लक्ष देणं खेळाडूंसाठी महत्त्वाचं ठरतं. नेमबाजीसारख्या खेळाचाही यामध्ये समावेश असल्यानं खेळामध्ये एकाग्रता टिकवणंही आव्हानात्मक ठरतं. त्यामुळे अजिंक्य आणि विराजला या खेळासाठी 5 वेगळ्या कोचेसकडून प्रशिक्षण घ्यावं लागलं. 5ही खेळांचा सराव एका ठिकाणी करण्याची सोय पुण्यात नसल्यानं पेंटॅथलॉनचा सराव करणं हे देखील त्यांच्यासाठी कसरत ठरत होती. किर्गिस्तानमध्ये मिळवलेल्या यशानंतर या दोघांचंही लक्ष आशियाई स्पर्धेकडे लागलंय. इन्फ्रास्ट्रक्चर पेंटॅथलॉनचा अजून इंडियामध्ये क्रिएट नाही झाला, पण फॅसिलिटीज आहेत, पण त्या सगळ्या एका ठिकाणी नाही आहेत. अंडर वन रूफ कुठलेच फॅसिलिटीज नाही आहेत. त्यासाठी ट्रॅव्हल करायला लागतं, फार ट्रॅव्हल. अराउंड दिवसाला तर 30-35 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग होत असतं. आणि प्रॅक्टिस म्हणजे 5 वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस असते. त्या 5 सेपरेट कोचेस असतात, प्लस आमचे डॉक्टर फिजिओ आहेत. तिथे जिम सेशनसाठी तिकडे जावं लागतं. ऑलिम्पिकचा दर्जा असलेला पेंटॅथलॉन हा खेळ भारतामध्ये सध्या चांगलाच रुजतोय. अजिंक्य आणि विराजप्रमाणे अनेक तरुण खेळाडू या खेळाकडे करिअर म्हणून पाहत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर या खेळाचा विकास होणंही तितकंच आवश्यक आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.